श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकायो सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पति पञ्चैतानि स्मरेन्निति यं वेदवाणीं प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आपदामपहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं। एकनित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तु नवन्तु दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। पुंडलीकवरदाहारि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।
राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु भक्तवत्सल कृपा निधि अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरिया। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 गोपाल कृष्ण भगवान की जय।
श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाकथाः। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। कथा भागाला सुरुवात करायची आहे। श्री सद्गुरु स्वामी महाराजांना रुक्मिणी पांडुरंग भगवान शंकर, आपण सर्व श्रोतेजन, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझे व्युत्पत्ती किती। तेव्हा सर्व श्रोतेगण म्हणजे भगवंत स्वरूप सर्वांना वंदन करून कथाभागाला सुरुवात करायची आहे। काल आपण हिरण्याक्षाच्या वधापर्यंत कथाभाग आपण बघितला। पुढे कथा सांगत असताना मैत्रेय विदुरांना सांगतात, मैत्रेय उवाच अवधार्य विरिंचसिय निर्व्यलीकामृतं वचः प्रहस्य प्रेम गर्भेण तदपांगेन सुगृहीत ततः सपत्नं मुखतञ्जरन्तं कुतो भयं जघानोत्पत्य गदया हनावसुरमक्षयः। मैत्रिय म्हणता ब्रह्मदेवाचं कपटरहित असणार असं जे अमृतमय वचन ऐकलं, भगवंताने त्याच्या भोळेपणावर हसून आपल्या प्रेमपूर्ण कटाक्षाद्वारे त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला। ब्रह्मदेवाच्या नाकातून उत्पन्न झालेल्या आणि त्यानं उडी मारून आपल्या समोर निर्भयपणे संचार करणाऱ्या शत्रूच्या हनुवटीवर गदेचा प्रहार केला। हिरण्याक्षाने गदे आणि त्यानं चिडून त्या वराहावर प्रहार केला आणि अशा रीतीनं शेवटी वराह भगवंताने हिरण्याक्षाचा वध केला असं आपण काल बघितलं। शौनकौवाच महीं प्रतिष्ठा मध्यसिय सीते स्वायंभुवो मनुः कन्यद्वतिष्ठद्वाराणि मार्गायावरजन्मनाम् क्षत्ता महाभागवत कृष्णस्यैकान्तिकसुहृतो यस्य त्याग्रजं कृष्णे सापत्यमघवानिति। शौनक म्हणाले, सूत महर्षे महोदय, पृथ्वीचा आधार मिळाल्यानंतर म्हणून पुढे संतती उत्पन्न करण्याकरता कोणकोणचे उपाय कल्पिले किंवा काय उपाय केले? विधुर मोठे भगवत भक्त भगवान श्रीकृष्णांचे अन्य अनन्य सुहृद मित्र आणि भक्त दोन्ही, म्हणून त्यांनी आपला मोठा भाऊ धृतराष्ट्र त्याचे पुत्र यांनी भगवान श्रीकृष्णांचा अनादर केल्यामुळे त्यांना अपराधी समजून त्यांचा त्याग केला। महर्षी द्वैपायनांचा पुत्र आणि महत्तेत कुठल्याही प्रकारे त्यांच्यापेक्षा कमी नव्हता। भगवान श्रीकृष्ण आश्रित आणि कृष्ण भक्तांचा अनुयायी तीर्थयात्रा केल्यानं अंतकरण आणखी शुद्ध झालं। कुशावर्त क्षेत्राच्या ठिकाणी हरिद्वाराच्या ठिकाणी तत्वज्ञानी लोकांच्याकडे श्रेष्ठ अशा मैत्रियांच्याकडं जाऊन आणखी काय प्रश्न विचारावेत असा विदुराने विचार केला। सूत महोदय त्या दोघांच्या वार्तालापाचा श्रीहरीच्या चरणांचा संबंध असलेल्या अन्य काही कथा आम्हाला सांगा असा शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला असताना सूत सांगतात, हरेरधूत क्रोडतनोस्वमायजा निशम्य गोरुधरणं रसातलात् लीलां हिरण्याक्षमवज्ञया हतं
संजात ऋषि मुनिमाह भारत आपल्या मायेन वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरीच्या रसातळातून पृथ्वीला वर काढलो, सहज तुच्छतेन हिरण्याक्षाला मारून टाकावो या लीला ऐकून विदुरांना फार मोठा आनंद झाला। विदुर म्हणाले, ब्रह्मज्ञ दृष्टीआड असलेल्या विषयांनाही जाणणारे आपण आहात, म्हणून प्रजापतींचे पती ब्रह्मदेवानी मरीची आदी प्रजापतींना उत्पन्न करून सृष्टी वाढवली। मरीची आदिक मुनिवरांनी स्वयंभू म्हणून सुद्धा ब्रह्मदेवांच्या आज्ञेनं कशा प्रकारे प्रजेची वृद्धी केली, त्याने हे जग पत्नीच्या सहयोगानं कशा प्रकारे उत्पन्न केलं, विदुरांचा हा प्रश्न मैत्रियांनी ऐकला आणि मैत्री म्हणतात, विदुरा काही गोष्टी तर्काच्या पलीकडे असतात, आपण नुसतं तर्क करत असतो पण काही गोष्टी आपल्या डोक्याच्या कळण्याच्या पलीकडे असतात। वेगवेगळ्या प्रकारची सृष्टीची रचना आहे। जेव्हा ब्रह्मांडाचा गर्भरूप जलामध्ये शयन करणाऱ्या श्री नारायण देवाने ब्रह्मदेवाच्या अंतःकरणात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी पूर्वकल्पामध्ये आपणच निश्चित केलेल्या नामरूप व्यवस्थेनुसार लोकांची रचना करायला सुरुवात केली। सर्वप्रथम त्यांनी आपल्या छायेपासून तामिश्र अंधतामिश्र तम मोह महामोह अशी प्राच प्रकारची अविद्या उत्पन्न केली। आपलं हे तमोगुणी शरीर ब्रह्मदेवांना योग्य वाटेना म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला, ज्याच्यामुळे तहान भुकेची उत्पत्ती होते। अशा त्या राशीरूप शरीरापासून उत्पन्न झालेल्या यक्ष आणि राक्षसानी ते सर्व काही म्हटले ग्रहण केलं। तहान भूक लागलेल्या मुळे ब्रह्मदेवाने जे काही निर्माण केलेले जे ते ब्रह्मदेवांनाच खायला उठू लागले। यावरून ब्रह्मदेवाने विचार केला, यक्ष राक्षस नुसते उत्पन्न करून उपयोग नाही, तर आपल्याला सात्विक सृष्टी निर्माण केली पाहिजे। ब्रह्मदेवाने सत्वगुणाच्या प्रभावानं दैदिप्यमान होऊन मुख्य देवतांची निर्मिती केली। ब्रह्मदेवानी त्यानंतर आपल्या नितंबापासून कामासक्त असुरांना उत्पन्न केलं। कामलोलूप असल्यामुळे उत्पन्न होताच मैथुनासाठी ब्रह्मदेवाकडे जाऊ लागले, हसूही लागले, भक्तांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या भावानुसार दर्शन देणाऱ्या शरणागत वरदायक अशा श्रीहरींच्याकडे सर्व देवदेवता शरण गेलेले आहे। पाहि माम परमात्मस्ते रेवणेना सृजं प्रजाः ताहि माम अभितुं पापा उपाक्रामन्ति माम प्रभो। हे परमात्मन माझं रक्षण करा, मी आपल्याच आज्ञेनं प्रजा उत्पन्न केली, परंतु ती तर म्हणले पापी प्रजा माझ्याशीच महितुनाला प्रवृत्त होऊ लागली। आपणच एकमेव दुःखी जीवाचे दुःख दूर करणारे आहात, आपल्या चरणांना आम्ही शरण येत आहोत। भगवान तर प्रत्यक्ष सर्वांचं हृदय जाणणारे आहेत। ब्रह्मदेवांना सांगितलं, कामलोलूप असणारं हे शरीर जे आहे त्याचा पहिला त्याग कर। ब्रह्मदेवांनी सोडलेल्या त्या शरीराचं एका सुंदर स्त्रीमध्ये संध्यादेवीमध्ये रूपांतर झालं। अतिशय ती सुंदर दिसू लागलेली आहे।
अशा प्रकारे त्या कुबुद्धी दैत्यानी स्त्री रूपिणी संध्या देवीच्या विषयी निरनिराळे तर्क करू लागले। ते दैत्य सगळे तिच्या मागू लागले, तिला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू लागले। स्त्री रूपानं प्रकट झालेल्या त्या सायंकालीन संध्या देवीनं त्यांना अत्यंत कामासक्त बनवलं आणि तिला कोणीही रमणित्व अशा प्रकारे समजून तिला ग्रहण करण्याचा प्रयत्न केला। ब्रह्मदेवानी आपल्या तिरोधान शक्तीनं सिद्ध आणि विद्याधर गंधर्व यांची सृष्टी निर्माण केली। एक वेळ ब्रह्मदेवानी आपलं प्रतिबिंब पाहिलं तेव्हा आपल्याला फार सुंदर समजून त्या प्रतिबिंबापासून त्यांनी किन्नर आणि किम पुरुष हे निर्माण केले। सृष्टीची वाढ होत नाही अशा प्रकारे विचार लक्षात आला, फार चिंता होऊ लागली आणि झोपी गेले आहेत। पुन्हा क्रोधापेक्षा त्या भोगमय शरीराचा पुन्हा म्हटले त्यांनी त्याग केला। ब्रह्मदेवानी स्वतः कृतकृत्य झाल्याचा अनुभव घेतला। शेवटी त्यांनी आपल्या मनानी मनूची सृष्टी निर्माण केली। हे मात्र प्रजेची वृद्धी करणारे झालेले आहेत। आपल्या पुरुषाच्या आकाराचा शरीराचा त्याग करून मनुंना पाहिल्यानंतर त्याच्या आधी उत्पन्न झालेले देवगंधर्व ब्रह्मदेवांची स्तुती करू लागले। हे ब्रह्मदेवा, आपली ही जी सृष्टी ही फार सुंदर आहे, हिच्यामध्ये अग्निहोत्र इत्यादी सर्व कर्म प्रतिष्ठित आहे, यांच्या साह्याने आम्ही सर्व काही ग्रहण करू शकतो, सर्व काही मिळवू शकतो। त्यानंतर इंद्रिय तप विद्या योग सामर्थ्यानं संपन्न होऊन आपले प्रिय संतान अशा ऋषीगणांची निर्मिती केली। ब्रह्मदेवाने प्रत्येक ऋषींना वेगवेगळ्या प्रकारचा योग शिकवला। ब्रह्मदेव हे अतिशय उत्तम असे ज्ञानी सर्वश्रेष्ठ स्वायंभुवस्य च मनोर्वंशः परमसम्मतः कथ्यतां भगवान् यत्र मैथुनैधिरे प्रजा प्रियव्रतोत्तानपादौ सुतौ स्वायंभुवस्य वै यथा धर्मजुगुपतुः सप्तदिवीपवती महीम। विदुरानी प्रश्न केला, मैत्रिया स्वायंभू मनुचा वंश मोठा आदरणीय मानला गेलेला आहे, तो कसा? आपण म्हणाला होतात की स्वायंभू मनुचे पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद सात द्वीपांनी वेढलेल्या पृथ्वीचं धर्मपूर्वक पालन केलं। त्यांची देवहूती नावाची कन्या हिचा कर्दम प्रजापतींशी विवाह झाला। यम इत्यादिक योगाच्या लक्षणाने देवहूती संपन्न होती, तिच्यापासून महायोगी कर्दमांना किती संतान झाली असे सगळे प्रश्न मैत्रियांना विचारले। मैत्रिय म्हणतात, प्रजा सृजेति भगवान कर्दमो ब्रह्मणोदितः सरस्वत्यान्वस्तेपि सहस्राणां समादश। जेव्हा ब्रह्मदेवानी भगवान कर्दमांना आज्ञा केली की तुम्ही प्रजोत्पत्ती करावी, तेव्हा त्यांनी 10,000 वर्ष सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या केली आहे। एकाग्र चित्तान प्रेमपूर्वक पूजादी उपचारांनी शरणागत वरदायक श्रीहरीची आराधना केली। सत्ययुगाच्या प्रारंभी भगवान श्रीहरीनी प्रसन्न होऊन आपल्या शब्द ब्रह्ममय स्वरूपानं मूर्तिमान होऊन कर्दमांना दर्शन दिलं। भगवंताची मूर्ती पाहिल्यानंतर अर्थातच
कर्दमांना आनंद झाला. कर्दम म्हणाले, हे स्तुती करण्यायोग्य अशा परमेश्वर, आपण संपूर्ण सत्वगुणांचे निधी आहात, आनंद देणारे आहात, भवसागरातून पार होण्यासाठी आपले चरण कमल म्हणजे जहाज आहे म्हटले. प्रभो, याप्रमाणे कमल स्तुती हृदय असलेल्या मी सुद्धा माझ्या स्वभावाला अनुरूप गृहस्थ धर्म पालन करण्याला सहाय्यक अशा कन्येशी विवाह व्हावा म्हणून आपल्या कल्पवृक्षाप्रमाणे सर्व कामना पुरवणाऱ्या चरण कमलांना मी वंदन करतो. वास्तविक पाहता मला गृहस्थाश्रम स्वीकारायचा नाही, पण तुम्ही आज्ञा केल्यामुळे, ब्रह्मदेवानी आज्ञा केल्यामुळे मी विवाह करण्याचं मान्य केलेलं आहे. प्रभो, यावेळी आपण तुलसी माला मंडित मायेन परिच्छिन्न दिसणाऱ्या सगुण मूर्तींचे आम्हाला दर्शन दिलं. आम्हा भक्तांना हे शब्दादी विषय सुख प्रदान करता हे माईक असल्यामुळे आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये गुरफटून जातो. आम्हाला तुम्ही मोहात टाकता, एकीकडे सांगता काम क्रोध मोह लोभ या सर्वाचा त्याग केला पाहिजे आणि एका बाजूने तुम्हीच आम्हाला त्यामध्ये अडकवता, ही तुमची लीला ही अगाध आहे. भगवान कर्दमांना म्हणाले, ज्यासाठी तू आत्मसंयमन करून माझी आराधना केली आहेस तो तुझ्या हृदयातला हेतू मी ओळखलाय आणि म्हणूनच माझी आराधना जो करतो ती आराधना कधीच निष्फळ जात नाही. तुझ्यासारख्या महात्म्यांना, लोकांनी केलेली उपासना अधिक फलदायी फलद्रूप होते. प्रजापती पुत्र सदाचार संपन्न संप्राट स्वयंभू म्हणून ब्रह्मावर्तामध्ये राहून सात समुद्रांनी वेढलेल्या सर्व पृथ्वीचं राज्य तो करतो आहे. त्या मनुची एक कन्या आहे, त्याची एक रूप शील आदिक गुणांनी संपन्न असणारी सुंदर अशा प्रकारी कन्या आहे, सर्वात सुंदर आहे आणि म्हणून ती कन्या तुला अर्पण करण्याकरता मनू तुझ्याकडे येईल. भगवान सांगतात तिचं नाव आहे देवहूती आणि अर्थातच तिच्या पोटी मी जन्म घेऊन येईल, त्यामुळे तू तिच्याशी विवाह कर. भगवंतानी आज्ञा केली आहे. मैत्रेय म्हणतात, कर्दम ऋषींना अशा प्रकारे सांगून भगवान गुप्त झाले. इकडे मनुसुद्धा महाराणी शतरूपा आणि कन्या यांना सुवर्णमंडित रथामध्ये बसवून ज्या ठिकाणी कर्दम तपश्चर्या करतायत त्या ठिकाणी आलेले. स्वतः मनुनी कर्दम ऋषींना वंदन केलं, शतरूपा म्हणजे त्याची पत्नी त्यांनाही वंदन करायला लावलं. त्या आश्रमामध्ये वेगवेगळे पक्षी शत्रुत्व सोडून एकमेकाशी अतिशय आनंदानं क्रीडा करतायत. बिंदू नावाचं सुंदर अशा प्रकारचं जवळचं सरोवर आहे आणि त्या बिंदू नावाच्या सरोवराच्या ठिकाणीच या कर्दमांचा आश्रम आहे. म्हणून कर्दमांची प्रार्थना केली, मुनिवर्य आपण तपस्वी आहात, योगी आहात, ज्ञानी आहात, विद्वान आहात, अनेक वर्ष आपण तपश्चर्या केलेली आहे,
पण या सर्वामध्ये श्रेष्ठत्व ग्रस्ताश्रमाला आहे, त्यामुळे आपण ग्रस्ताश्रम स्वीकारावा। अर्थात ही भगवंताचीच आज्ञा आहे, म्हणून जेव्हा असं सांगितलं तेव्हा कर्दम म्हणाले मी तुमच्या मुलीबरोबर विवाह करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे। काय अट आहे? मी एक मुलगा होईपर्यंतच हिच्याशी संसार करीन, मी नंतर संन्यास घ्यायला मोकळा। मनु म्हणाले माझं काम तुम्हाला कन्या देण्याचं आहे, कन्यादान करण्याचं आहे, त्याच्यानंतर पुढे काय हे तुम्ही दोघांनी ठरवायचंय, मी त्याच्यामध्ये पडणार नाही, तो माझा विषय नाही। जसं तुम्हाला भगवंतानी सांगितलं तुम्ही विवाह करा, त्याचप्रमाणे मला भगवंतानी आज्ञा दिली की तुझी मुलगी कर्दमांना दे, तिथं माझा विषय संपला। आणि म्हणूनही आपली देवहूती कर्दमांना दिली, कन्यादान केलं, सुंदरशा प्रकारचा विवाह सोहळा थाटामध्ये पार पडला, अतिशय आनंदोत्साह झाला। देवहूतीला कर्दमांच्याकडे सुपूर्त केली आणि मनु आणि शतरूपा पुन्हा आपल्या राज्यामध्ये गेले। आता कर्दम आणि देवहूती यांचा संसार सुरू झाला, पण कर्दम हे तपस्वी, विवाह झाला तरी सुद्धा यांनी काही पहिल्यांदा तपश्चर्या सोडली का? नाही। तिनं त्यांना त्यांच्या तपश्चर्येमध्ये सुद्धा कधी विघ्न आणलेलं नाही, पतिव्रता या नात्यानं उत्तम अशा रीतीनं पतीची सेवा करावी। कर्दम पहाटे उठण्यापूर्वी स्वतः उठावं, सडा संमार्जन करावं, रांगोळी काढावी, देव उपकरणी स्वच्छ करावी, त्यांना स्नानाला जाण्यासाठी म्हणून सर्व वस्त्र स्वच्छ ठेवावीत। कर्दम मुनी स्नानाला गेल्यानंतर त्यांच्या पूजेसाठी जी काही सामग्री लागेल ती सर्व तयारी करावी। दुपारपर्यंत त्यांची स्नान संध्या अधिक अन्निक कर्म चालायची, आल्यानंतर भोजनाची व्यवस्था, त्यानंतर पुन्हा तपश्चर्या, सायंकाळी संध्येची व्यवस्था। कुठल्याही प्रकारे विघ्न किंवा त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारे देवहूती वागली नाही, किंवा माझ्याशी तुम्ही विवाह केलाय हे तुम्ही विसरला आहात, पण गृहस्थ आहात, आपली कर्तव्य कधीच नाही, काही नाही। मी मनाने पती हा स्वीकारलाय, त्यामुळे त्यांच्या ज्या काही गोष्टी असतील, ते जे काही करतील त्याच्यामध्ये मला त्यांना सहभागी झालो पाहिजे, हे माझं आद्य कर्तव्य आहे, म्हणून आनंदानं ती सर्व काही सेवा करती आहे। पतिव्रता न्यायानं सर्व काही त्यांची सेवा चालली आहे। असे अनेक वर्ष ती सेवा करते हो, आणि गंमत म्हणजे सेवा करता करता कर्दम ऋषी म्हातारे झाले। देवहूती तरुण आहे, तिच्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व काही बाजूला आहे, आणि काही कालानंतर देवहूतीला जवळ बोलावलं कर्दमांनी, प्रिये माझ्याशी विवाह केल्यामुळे तुला पश्चाताप तर झाला नाही ना? म्हटलं नाथ अजिबात नाही, असं तुम्हाला का वाटलं? नाही नाही, म्हटले मी तपश्चर्या करत राहिलो, तुझ्याकडे काही लक्ष दिलं नाही, तुझ्या इच्छेचा कधी मी आदर केला नाही, मी माझ्या तपश्चर्येमध्ये गुंतून पडलो। अर्थात आता मात्र मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तुला जे काय पाहिजे असेल ते माग, म्हटलं। कर्दम म्हणाले जे पाहिजे ते मागून घे।
देवहूती म्हणाली, जर खरंच तुम्ही मला देणार असाल तर मला भूमंडळ पाहण्याची इच्छा आहे म्हटली. अर्थात करदम म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. त्याआधी म्हटले, समोर बिंदू सरोवर आहे, त्याच्यामध्ये जा, स्नान करून बाहेर ये. कृश झाली होती, अनेक वर्ष पतीची सेवा चाललेली आहे, कृश झाली आहे, आणि त्या बिंदू सराव सरोवरामध्ये तिनं प्रवेश केला. तो अनेक स्त्रिया त्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या आहेत, देवस्त्रिया, आणि या देवस्त्रिया तिला स्नान घालतायत, सुंदर वस्त्र नेसवतायत, सुंदर सुंदर दागिन्यांनी तिला मढवलाय. स्वतः करदम त्या बिंदू सरोवरामध्ये स्नान करून वर आले. सुंदरशा प्रकारे जे काही म्हातारे दिसत होते ते तरुण झाले. ती देवहूती सुद्धा आता अतिशय तारुण्यामध्ये आणि सुंदर अशी दिसू लागली आहे. देवहूतीला करदम म्हणतात, तपश्चर्येमुळं जे जे म्हणून काही मी मिळवलं ते सर्व तुझं आहे. कारण अगं, तू जर मला तपश्चर्या करूच दिली नसतीस तर मी काय करू शकणार होतो. पण माझ्या तपश्चर्येमध्ये कधीच तू विघ्न केलं नाहीस, त्यामुळे माझी तपश्चर्या फळाला आली. आणि मग मनाने एक सुंदरशा प्रकारचं विमान बोलावलेलं आहे. विमानामध्ये करदम ऋषी आणि देवहूती बसले आहेत. ते विमान आकाश मार्गाने जायला लागलं. आकाश मार्गाने जात असताना सर्व प्रकारचे इच्छा भोग देणार असं ते विमान आहे. त्या विमानामध्ये सर्व काही आहे. जे जे मागावं ते सर्व त्या विमानात व्यवस्था आहे. सर्व ऋतूमध्ये सुखदायक असणारं असं ते विमान आहे. ज्याच्यावर भ्रमर मधुर अशा प्रकारे गुंजारव करतायत. भ्रमर म्हणजे भुंगा. एकावर एक अशा त्या तयार केलेल्या महालामध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या शय्या, पलंग, पंखे सगळं त्या विमानामध्ये आहे. बरं, पोवळ्यासारखे सुंदर असणारे उंबरठ्यावर जणू काही हिरे लावलेत असे सुंदर सुंदर दरवाजे आहे, सुंदर प्रकारची शिखर आहे. तत्र निकुहूजितं कृत्रिमान मन्यमानै सवान अधिरुह्यादिरुह्यच. आवश्यकतेनुसार त्या विमानामध्ये क्रीडांगण सुद्धा आहेत. आवश्यकतेनुसार शयनगृह आहेत, बैठका आहेत, चौका आहेत. असं हे सुंदर विमान. करदम म्हणतात, प्रिये आता या विमानामध्ये बैस, आपण बसू या. आपले दोघही जण बसले आहे. त्या बसण्यापूर्वी तिनं आरशामध्ये आपला चेहरा बघितला. म्हणतात मैत्रिय विदुरांना सांगतात, देवहूतीनं म्हणजे त्याही वेळेला मेकअप होता. फक्त एवढाच की कमी होता, आता फारच झाला. लग्नाचे विधी कमी झाले तरी चालतील, पण मेकअप मात्र भरपूर झाला पाहिजे. माझ्याकडे आता एक डिसेंबर मध्ये आणि एक जानेवारी मध्ये एक लग्न आहे. तर देवहूती जेव्हा विमानात बसणार आहे तत्पूर्वी तिनं आपला चेहरा म्हटले आरशात बघितला. आता पहिलं तिच्या अंगावर दाग दागिने काहीच नव्हते, कारण लग्नहून अनेक वर्ष झाली होती.
आणि फक्त यांच्या तपश्चर्येच्या ठिकाणी यांची सेवा करण्यामध्येच तिचं आयुष्य फक्त गेलं होतं. खंगलेली होती, त्यामुळे दाग दागिने वगैरे काही विषय नव्हता. फक्त एक मंगळसूत्र घड्या. पण जेव्हा आता अर्शात तिने चेहरा बघितला तर पहिली देवहूती नव्हतीच मुळी. मी एक सुंदर आहे, नकशकांत अलंकारांनी मंडित झालेली आहे, सुंदर अशा प्रकारे पैठणी आहे, गळ्यामध्ये सुंदर हार आहे, माथा वेणी सुंदर अशा प्रकारची आहे, कानामध्ये डुला आहेत. अशा प्रकारे सुंदर सुंदर तेव्हा जेव्हा तिनं पाहिलं आणि स्वतःची स्वतःलाच लाज वाटू लागली. वा काय मी किती छान दिसते आहे, मी कशी झाली होती आणि आज इतकी सुंदर कशी मी दिसू लागले, असं ती देवहूती स्वतःला म्हणते. हजारो अप्सरा तिची सेवा करत होत्या हो. कर्दमांच्या तपश्चर्या म्हणजे त्यांची काही साधी नव्हती. कर्दमाने देवहूती विमानातनं फिरतायत. विमानामध्येच संसार पुन्हा यांचा थाटलाय. विमानामध्येच सर्व प्रदेश, सपाट प्रदेश, डोंगर, उत्तम उत्तम नद्या, कुठून कुठली नदी कुठून कुठे गेली, कुठे जाऊन मिळाली, समुद्र कसा, हे सर्वांच उत्तम अशा प्रकारे कर्दम त्या देवहूतीला सांगतात. आणि अशा रीतीनं यांचा संसार सुरू झाला. आणि या संसाराचं फळ म्हणजे पहिल्या देवहूतीला 9 मुली झाल्या. मुली झाल्यानंतर कर्दम म्हणाले, देवहूती माझी संन्यास घेण्याची वेळ झाली आहे, तेव्हा आता मी निघतो. थांबा, आता कुठे जात आहे? पहिली गोष्ट, मी बोलले नव्हते, तुम्हीच म्हणाला होतात की एक मुलगा होईपर्यंत मी हिच्याशी संसार करीन, मुली झाल्यात यात माझा दोष नाही. दुसरं महत्त्वाचं, या ज्या 9 मुली झाल्यात यांचं काय बघायचं, यांचा विचार कोणी करायचा, यांची लग्न लावून द्या मग पुढे विचार करू. थांबले. इंद्रियार्थेषु सज्जन्त्या प्रसंगस्तु वयमे कृतः अजानन्त्या परं भावं तथाप्यस्त्वनयत्वभयाय वै संगो यः संसृतेर्हेतुरसत्सु विहितो धिया स एव साधुषु कृतो निःसङ्गत्वाय कल्पते. आत्तापर्यंत परमात्म्याशी विमुख राहून माझा जो कालावधी इंद्रिय सुख भोगण्यामध्ये व्यतीत झाला तो निरर्थक गेला, तेव्हा आता तरी मला संन्यास घेऊ दे असं कर्दम म्हणत होते. मैत्री म्हणतात, विदुरांना सांगतात, कर्दम म्हणतात, हे स्तुत्य राजकुमारी, तू याविषयी खेद करू नकोस. तू अनेक प्रकारच्या व्रतांचं पालन केलेलं आहेस, तुझं कल्याण होईल. आता तू संयम आणि नियम, तप, द्रव्य दान करीत श्रद्धापूर्वक भगवंताचं भजन कर, असं कर्दम देवहूतीला सांगताय. आणि अशा प्रकारे तू आराधना केल्यानंतर श्रीहरी तुझा पुत्र होऊन माझं आणि तुझं दोघांचं यश वाढवतील, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतील. देवहूतीनं कर्दमांच्यावर विश्वास ठेवला, भगवंताचा मनोमन धावा करायला सुरुवात केली. तिनं सातत्य जपामध्ये ठेवलंय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.
अशा प्रकारे पुष्कळ काळ गेल्यानंतर भगवान मधुसूदन कर्दमांच्या वीर्याचा आश्रय घेऊन देवहूती पासून लाकडातून ज्याप्रमाणे अग्नी प्रगट व्हावा त्याप्रमाणे देवहूतीच्या ठिकाणी भगवान कपिल नावानी अवतीर्ण झाले. कपिल भगवान की जय. आकाशातून भगवंतांच्यावर पुष्पवृष्टी झाली. झरे स्वच्छ झाले, पाणी निर्मळ झालं. याच वेळेला सरस्वती नदीनं वेढलेल्या कर्दमांच्या त्या आश्रय आश्रमामध्ये मरीची इत्यादी मुनींच्या सह ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. कपिल महामुनींना सर्वांनी येऊन वंदन केलं, त्यांची सर्वांनी स्तुती केली, आनंद केला. मैत्रेय म्हणतात, ताबाधस्य जगत्सृष्टा कुमारै सह नारदः हंसो हंसेन यानेन त्रिधामा परमञ्ययौ गते शतधृतौ क्षतः कर्दमस्तेन चोदितः यथोदितं स्वदुहितुः प्रादाद्विश्वसृजान्ततः. सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव त्या दोघांना अशा प्रकारे वंदन करून पुन्हा सत्यलोकाला गेले. त्यानंतर पुढे सांगतात, ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर आज्ञेनुसार कर्दमानी मरीची आदिक प्रजापतींच्या बरोबर आपल्या कन्यांना कन्यांचा विधीपूर्वक विवाह केला. कला नावाची कन्या मरीचीला, अनुसूया अत्रींना, श्रद्धा अंगिराला, हवीरभू पुलस्त्यांना दिली. पुलहाला अशी ती गती नावाची कन्या दिली आहे. ऋतूला साध्वी, भृगूला क्रिया, ख्याती वसिष्ठांना अरुंधती, अथर्व ऋषींना जिच्यामुळे यज्ञकर्माचा विस्तार केला जातो ती शांती नावाची कन्या त्यांना दिली. कर्दवानी त्या विवाहित ऋषींचा त्यांच्या पत्न्यासह उत्तम सत्कार केला. त्यानंतर सर्व ऋषी कर्दमांचा निरोप घेऊन अतिशय आनंदानं आपापल्या आश्रमाकडे गेले. कर्दमांनी आपल्या घरी साक्षात देवाधिदेव श्रीहरिनीच अवतार घेतला हे ऐकल्यानंतर खरोखर त्यांना आनंद झाला. त्या भगवंताला कर्दमानी देवहूतीने वंदन केलं, नमस्कार केला. ज्याच्या स्वरूपाला योगी लोक अनेक जन्माच्या साधनेन सुद्धा जाणू शकत नाही असा हा तो परमात्मा जगन्यंता. या कर्दमांच्या ठिकाणी पुत्र रूपाने जन्माला आले. परमात्म्याने आपल्या ठिकाणी पुत्र रूपाने अवतार घ्यावा याच्यासाठी केवढी तपश्चर्या आहे. श्रीकृष्ण अवतारामध्ये सुद्धा जन्म देवकीना दिलाय. अनेक वर्ष तपश्चर्या केली, पुत्र रूपाने भगवंतानी जन्माला यावं म्हणून मागितलं. भगवान पुत्र रूपाने आले सुद्धा, पण कर्म किती गहन आहे. मूल जन्माला आलं आणि दुसरीकडे नेऊन ठेवावं लागलं. त्याची लीला सुद्धा तिला पाहता आली नाही. याच्यातनं काय सांगायचं आहे की प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी घडेलच असं नाही. त्यामध्ये काहीतरी वेगळंच घडत असतं. मर्जी देवाची, देवाची मिथ्या धावगा मनाची, मनात वाटे हत्ती घोडे पालखीत बैसावे, परी देवाजीच्या मनात याला
पायी चालवावे मर्जी देवाची, देवाची मर्जी देवाची। मनात वाटे सुंदर कांता नवीन बिछाना असावा, हो नवीन बिछाना असावा। परिदेवाजीच्या मनात याला कर्कशाला भावी मर्जी देवाची, देवाची मर्जी देवाची। ईश्वर इच्छा आणि त्या ईश्वर इच्छेपुढं आपण काहीच करू शकत नाही। आपण कितीही पळायचं म्हटलं तर तो म्हणतो दोऱ्या माझ्या हातात आहे। म्हणून माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात खांब सूत्रीची बाहुली जैसी। आपण आपल्याला कितीही शहाणे समजत असलो तरी आपल्या सर्व दोऱ्या त्याच्या हातात आहेत हे विसरून चालणार नाही। सध्याच्या ठिकाणी काही वर्षामध्ये दिसत नाही, पूर्वी रस्त्याच्या कडेला एक मनुष्य उभा असायचा, एक फडकं अंथरलेलं, त्या फडक्यावर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये छोट्याशा दोन बाहुल्या, त्याला छोटासा दोरा गुंडाळलेला, आणि एक मनुष्य एक त्या कोपऱ्यामध्ये उभा असायचा फडक्याच्या बाजूला। गळ्यामध्ये पूर्वीची पिशवी आता क्वचित पाहायला मिळते, त्याला शबनम असं म्हणतात, मोठ्या बंदाची गळ्यात अडकवण्याची, ती त्याच्या गळ्यात असायची आणि उजवा हात त्या पिशवीमध्ये असायचा। आतमध्ये बोटाला थोडासा दोरा गुंडाळलेला सूक्ष्म आणि तो बरोबर त्या फडक्यावर दोन बाहुल्या नाचताना दिसायचा। पिशवीमध्ये हात आहे तो ज्या हाताचं बोट जो जसा हलवेल त्याप्रमाणे त्या बाहुल्या तिथं नाचताना आपल्याला दिसायच्या आणि ते लोकांना आश्चर्य वाटून ते बाहुल्या घेऊन जायचे। घरी गेल्यानंतर बघताय तो बाहुल्या नाचतात कुठे, कसं नाचेल, कारण नाचवणारा तो उभा होता म्हणून त्या नाचत होत्या। आपल्यालाही तो नाचवतो, तो जसा नाचवेल तसं आपण नाचतो, पण आपण स्वतःला मात्र समजतो मी हे करतो मी ते करतो, माझ 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 माझ। एक उदाहरण आहे, कसं आहे, आयुष्यभर माझ माझ करतो पण याच्यातनं काहीतरी बरोबर घेऊन जाता येतं का, कधी विचार केला का? अहो काहीतरी बरोबर घेऊन जाण्याचा प्रश्नच येत नाही, कारण रडत असताना सुद्धा लोकांचं लक्ष गळ्याकडे आणि हाताकडे असत। मग ती आई असेल, बायको असेल, बहीण असेल, रडत रडत सुद्धा सांगते अरे ते अंगठी काढून घे, ती राहील बर। अगदी हुंदके देऊन रडते पण हुंदके देत देत सांगत असते गळ्यातली साखळी काढून घ्यायची विसरू नका। दुनिया ही फार अवघड आहे, याच्यासाठी एक सुंदर उदाहरण आहे। एका मंदिराच्या बाहेर बऱ्याच वेळेला एवढ्यात मी सांगितलं हे उदाहरण, एका मंदिराच्या बाहेर एक मुलगा फार मोठा नाही अगदी छोटा नाही असा पण लहान आहे, घरची गरिबी काहीच नाही म्हणून रोज फक्त फुलं विकावीत आणि त्या पैशामध्ये उदर भरणे असं चालू आहे, म्हणजे घरच्यांना हातभार। उन्हाळ्याचे दिवस आहेत, पायाला चटके बसतायत, पाय पुन्हा खालीवर करत करत ते पोरग फुलं विकतंय आणि त्याच्यात सुद्धा येणारे लोक एवढं ते पाय भाजत पोरग फुलं विकतंय तरी सुद्धा त्याच्याशी कमी जास्त करत बसतात, असा विचार करत देत का, याचे पाय भाजतात, जाऊ दे काय एखादा रुपये जास्त गेला, आठाने 50 पैसे जास्त, नाही अरे एवढ्यालाच दे तेवढ्यालाच दे,
सोडायला शिकलं पाहिजे हो कुठेतरी. नको तिथं आम्ही सोडतो आणि नको तिथं फारच विचार करतो. जिथं द्यायला पाहिजे तिथं सुटत नाही. त्या पोराशी बऱ्याच वेळा हे करावं आणि ते कशी तरी फुलं घ्यावीत, हे सगळं घडणार कृत्य लांबून एका मनुष्याने बघितलं. अरे मनात कळवळ आला, काय त्या पोराच्या बिचाऱ्याचे पाय भासतायत आणि काय लोक त्याला त्रास देत आहेत. पटकन फुलं घ्यावी, थोडी काय पैसे गेले तर गेले, लेकरू येते असा कोणीही विचार करत नाहीत म्हटले. आणि मग त्या मनुष्याने मनात विचार केला, याला आपण पायातलं वाहन आणून द्याव्यात. म्हणून इकडं तिकडं पळत सुटला. दुकान कुठं दिसतं का, तो एक थोड्याशा अंतरावर दुकान दिसलं, तिथे गेला. अंदाजे त्याच्या त्या चपला घेतल्या. तो त्या मुलांच्या मुलाच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला, हे बाळा ही चप्पल घे, चप्पल घाल. तो हसला, आनंद झाला. आणि त्या आनंदामध्ये चप्पल घालून दिलेल्या माणसाला तो असं म्हणाला, देवासारखे धावलात तुम्ही. त्यावर तो मनुष्य काय म्हणतो, मला देव करू नको, हे माणसाचं काम आहे, व्यवहार लोकांना कळत नाही, फक्त मला समजला इतकंच. त्यामुळे मी माणुसकी या नात्यानं तुला चप्पल आणून दिली. त्यावर तो मुलगा असं म्हणतो, तुम्ही देव नसाल पण देवानी तुम्हाला पाठवलं हे निश्चित आहे. काल मी देवाजवळ उभा राहिलो होतो आणि देवाला सांगितलं होतं, देवा माझ्या पायात चप्पल नाहीये, माझे पाय भासतायत रे, मला कोणाकडून तरी चप्पल दे. आणि ते देवाने ऐकलं आणि तुम्हाला पाठवलं. सगळ्यात महत्वाचं इथे पुढे आहे, हे त्या माणसाने ऐकलं आणि पुढं जातोय. जाताना तो हसतोय आणि हसत हसत त्याने डोक्यात एक विचार केला. तो काय केला, बेट्या कुछ आयुष्य में दे जा नहीं तो छोड़ जा. समजलं, आयुष्यात काहीतरी आयुष्यभर, आयुष्यात म्हणण्यापेक्षा जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत काहीतरी देत राहा, दानधर्म करत राहा, नाहीतर सगळं छोड जा म्हणजे सगळं सोडून जा. बरोबर, तुला न्यायची अजून तरी काही व्यवस्था झालेली नाही आणि ती नाहीये म्हणूनच बरं आहे. ज्या दिवशी व्यवस्था अशी होईल की परलोकाला जाताना काही तुम्हाला बरोबर घेऊन जाता येईल, तर चौघांना उचलायची पंचायत होईल. किती नेऊ, इथं माणसाला कमी पडायला लागलं तर बरोबर नेल्याशिवाय राहील का हो? कितीही मिळालं तरी आमची हाव संपेच ना, सतत पाहिजेच आहे. असा जगात कोणी आहे का हो? मला देव पाहिजे असं म्हणणारा भगवंताला ती अपेक्षा आहे, मला मागारे कोणीतरी. संतांनी ते सांगितलं, देवाकडे गेल्यानंतर प्रापंचिक मागू नका रे. तो प्रापंचिक मागण्या करण्याकरता नाही आहे, तर तो त्याला मागण्याकरता आहे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, हा तो माझा व्हावा, असं काहीतरी मागा. भगवंतानी आपल्याला एवढा मोठा देह दिला, हेच त्याचे केवढे उपकार आहेत आपल्यावर. डोळ्याने आपण सुंदर बघतो म्हणजे सुंदर बघण्याकरता डोळे दिलेत. कान भगवंताचं गुणगान ऐकण्याकरता दिले. हात दानधर्म करण्याकरिता, भगवंताच्या भजनामध्ये टाळी वाजवण्याकरता दिले. पाय भगवंताच्याकडं जाण्यासाठी दिलेत. तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुणगान. मुखम पवित्रम यदि रामनाम, ज्या मुखातून भगवंताचं रामनाम येतं ते मुख म्हणजे पवित्र, अन्यथा सापाच्या तोंडातली जिव्हा आहे असं म्हटलं. मैत्रेय सांगतात विदुरांना,
कपिल महामुनींचा अवतार झाला, कपिलांचं नामकरण नामकरण संस्कार झाला, कपिल थोडेसे मोठे झाले आणि परमात्मा आहे म्हणून देवहूती म्हणजे मातेनं सुद्धा पुत्राला नमस्कार केला, काही प्रश्न विचारले आणि त्यावर भगवान कपिल मातेला सांगतात, माते सुखदुःखांची सर्वस्वी निवृत्ती करणारा अध्यात्मयोग हाच मनुष्याच्या अत्यंतिक कल्याणाचा प्रमुख मार्ग आहे, म्हटले प्रमुख साधन आहे. माते पूर्वी नारद आदिक ऋषींनी ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सर्व अंगानी संपन्न अशा योगाची मी वर्णन करत असताना नारदांनी सुद्धा अनेक प्रश्न विचारले होते आणि मी त्यांना अनेक प्रकारचा योग सांगितला होता, तो म्हटले मी आता तुला सांगतो. या जीवाला बद्ध करण्यासाठी मोक्ष मिळवून देण्यास मन हेच कारण मानलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला कारणीभूत काय आहे, तर म्हणले मन आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट घडण्यापूर्वी ती आधी कुठे येते, तर मनामध्ये येते. मनात आल्याशिवाय जर आपण काही करायचं नाही म्हणलं तर अशक्य आहे, जगू शकणारच नाही. म्हणून गीतेमध्ये सुद्धा भगवंताला प्रश्न केला, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. भगवंता या मनाला ताब्यात ठेवायला तुम्ही सांगताय हो, पण चंचलम, मन अतिशय चंचल आहे, त्याला स्थिर करायचं कसं? म्हणून वैराग्य सांगितलं, अभ्यास सांगितला, योगाचा अभ्यास सांगितला, परमार्थाचा अभ्यास सांगितला. अरे मन सगळ्यांचंच चंचल आहे, पण त्याच्यावर ताबा मिळवणं हे तर खरं वैशिष्ट्य आहे. ज्या वेळेला हे मन मी आणि माझ हा अभिमान उत्पन्न जो झालेला आहे तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याच्यातून तो बाहेरच येत नाही. कारण मीपणाच हा परमार्थामध्ये असणारा मोठा शत्रू आहे. भगवद गीतेमध्ये अजून एक वर्णन करतात, श्लोक सांगितला, कामयेश क्रोधयेश रजो गुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्धये नमिह वैरिणम. काय म्हटलं? काम आणि क्रोध, कामयेश क्रोधयेश, काम आणि क्रोध हे कशाचं लक्षण आहे? तर म्हणले हे रजोगुणाचं लक्षण आहे. मला हे मिळावं, माझा लोकांनी सत्कार करावा, माझी लोकांनी स्तुती करावी, हा रजोगुण उद्भवतो. आणि मग हे दोन्ही मध्ये घडतं काय? जर हे आपल्या मनाप्रमाणे घडलं नाही तर क्रोध अनावर होतो, त्याच्यातून तमोगुणाची पुन्हा निर्मिती होते आणि हळूहळू हळूहळू वरच्या पातळीवरचा खालच्या पातळीवर यायला वेळ लागत नाही. म्हणजे चांगला स्वच्छ बोलणारा माणूस सुद्धा दुःशब्द बोलायला लागतो. का? रजोगुण समुद्भव. एवढंच नाही, भगवान म्हणतात ते काम आणि क्रोध हे दोघ साधे नाही आहेत, तर ते कसे आहेत? महाशनो महापाप्मा, महाशनः भयंकर आहेत ते, विस्तीर्ण आहे, सहजासहजी कोणाकडून ते निघून जात नाहीत, काही ना काहीतरी केल्याशिवाय बाहेर पडत नाही. आणि विद्धये नमिह वैरिणम, परमार्थातले सगळ्यात मोठे कोण शत्रू असतील तर ते दोघे आहेत म्हटले. म्हणून प्रत्येकाने या दोघांच्या पासून सावधान राहावं लागतं आणि या दोघांच्या पासून जो सावध राहिला त्यानंच मनावर ताबा मिळवला, अन्यथा
नाही. आसक्ती, आसक्तीचा त्याग केला पाहिजे. सतत जितकी आसक्ती करतात ना माते, ती सुद्धा माणसाला एका वेगळ्या वळणाला घेऊन जाणारी असते. कपिल महामुनी म्हणतात, आई नंतर माझ्या विश्वोत्पत्ती इत्यादी लीलांचं चिंतन केल्यानंतर उत्पन्न झालेल्या भक्तीन लौकिक आणि पारलौकिक सुखांचा बाबतीत वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे मनुष्य दक्षतेनं योगाच्या भक्तिप्रधान सरळ साध्या मार्गाने सुद्धा एकाग्र होऊन आणि माझ्या ठिकाणी येतो, मनाचा निग्रह करून माझ्या ठिकाणी येतो. अशा प्रकारे प्रकृतीचा एक वेगळा मार्ग देवहूतीला सांगितला. देवहूतीनं कपिलांना प्रश्न केला, क्वचित् वयुचिता भक्तिः कीदृशी मम गोचरा यया पदन्ते निरवाणम् अञ्जसान् वाष्णवा अहम्. देवहूती म्हणाली, बाळा आपल्या समुचित भक्तीचं स्वरूप काय, मला कशा प्रकारची भक्ती योग्य आहे ते सांग, की ज्या योगे मी सहजपणे आपलं निर्वाण पद प्राप्त करू शकेल. काय महदाश्चर्य नाही, आई मुलाला विचारते माझं निर्वाण पद कसं येईल ते तू मला सांग, आणि मुलगा त्यावर उत्तर देतो, कितीही उच्च कोटीचे तू, किती मोठी योग्यता आहे, काय ती आई आणि काय तो भगवत स्वरूप पुत्र नाही का. देवहूती म्हणती, हे हरे, हे सर्व आपण मला अशा प्रकारे समजावून सांगा की ज्यामुळे आपल्या कृपेनं मी मंदबुद्धी स्त्री आणि हा कोण विषय हे मी समजू शकेल. परमेश्वरा, हे प्रभो, मी आई तू मुलगा हे मी सगळं विसरून जाईन अशा प्रकारे सहजपणा असणार असं काहीतरी सांगा मला, माझा उद्धार करा असं आई मुलाला म्हणते. मैत्रेय उवाच विदितार्थं कपिलो मातुरित्थं जात स्नेहो यत्र तन्वाभिजातः तत्वां नायं यत् प्रवदन्ति सांख्यं प्रोवाच वै भक्तिवितान योगं. मैत्रेय म्हणतात, विदुरा, जिजापासून त्यांनी स्वतः जन्म घेतला होता, त्या आपल्या मातेचा असा अभिप्राय ऐकल्यानंतर कपिलांच्या हृदयामध्ये सुद्धा स्नेह दाटून आला. अहो, जरी ते ईश्वर असले तरी जे मानव रूपात पुत्र रूप झाले आहेत आणि आईला उपदेश करताय, काहीतरी वेगळं वाटणार की नाही. अग आई, खरं विचार जर केला ना तर तू स्वतः सगळं जाणतेस, तू किती ज्ञानी आहेस हे मला माहिती आहे. कपिल म्हणतात, तू किती ज्ञानी आहेस, उगीच इतके वर्ष कर्दमांच्या संगमामध्ये राहिली नाहीस, त्यांच्या बरोबर राहिली नाहीस, याचा अर्थ इतके वर्ष त्यांच्या बरोबर राहिली आहेस साधी नाही आहेस, खूप श्रेष्ठ आहेस, पण तरी सुद्धा लोकांच्या साठी तुला माझ्याकडून उपदेश करून घ्यायचा आहे. मी हे जाणतो बरं, मी हे जाणतो आणि हे जाणूनच मी तुला उपदेश करतोय, अन्यथा विचार केला जरी पुत्र रूपान भगवान मी तुझ्या ठिकाणी आलोय तरी तुला उपदेश करण्या इतपत मी योग्य नाही असं भगवान म्हणतात. माता ही माताच असते, म्हणून गंमत आहे श्रीकृष्ण चरित्रामध्ये सुद्धा पूतना येणार आहे आपल्याला पुढे. आईच्या रूपात आली हो, मावशीचं रूप घेऊन आली आहे, आणि करता करता पाळण्यामध्ये झोपलेलं असणार बालक भगवान श्रीकृष्ण इकडे तिकडे बघितलं, कोणी बघत नाही असा विचार केला, मांडीवर घेतलं
आणि मांडीवर नुसतं घेऊन थांबली नाही तर पदरा आड केला आणि आपलं स्तन त्याच्या मुखामध्ये दिलं. हेतू मनामध्ये कुठला आहे? मारण्याचा हेतू आहे. स्तनामध्ये विष भरून आलेली आहे. आणि असं असताना सुद्धा अनेक दैत्यांचा वध केलाय पण पूतनेचा वध म्हटलेलं नाही. इथे पूतना मोक्षो नाम म्हटलंय. तिला मारली आहे वेगळ्या पद्धतीनं पण बाकीच्यांच्या दैत्यांच्या सारखं नाही, तर त्या पूतनेला भगवंतानी मोक्ष दिला. का? तू राक्षसी जरी असलीस, तुझा हेतू जरी वाईट होता, तरी तू स्तनाला लावलंस मला, म्हणजे तू माझी माता झालीस. त्यामुळे जी गती माझ्या मातेला द्यायची आहे तीच गती तुला दिली पाहिजे. केवढा मोठा विचार आहे. कालच मला वाटतं मी बोलून गेलो, प्रत्येक संत चरित्र, प्रत्येक भक्त चरित्र हे शिकण्यासाठी आहे, नुसतं श्रवण करण्यासाठी नाही. काल थोडक्यामध्ये मी मध्ये तुकाराम महाराज आणि मुंबाजीबुवा यांचं चरित्र थोडासा विषय सांगितला आहे का उदाहरणासाठी म्हणून, पण ते ऐकण्यासाठी आहे का, फक्त उदाहरण घेण्यासाठी आहे का, तर नाही, तर ते अंमलात आणण्यासाठी. मनुष्याने परमार्थ करत असताना कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, किती संकटांना तोंड द्यावं लागतं तरच परमार्थ होतो. थोड्या थोड्या गोष्टीवर क्रोध येणं, थोड्या थोड्या गोष्टीवर चिडचिडेपणा होणं, थोड्याशा गोष्टीवर विचार तुटणं म्हणजे परमार्थ मुळातच नाही, तो होतच नाही. परमार्थ करायचा म्हणजे मुळात प्रत्येक गोष्टीवर संयम ठेवावा लागतो, आणि तो ज्याच्याकडं नाही मनाची स्थिरता लागते, ती ज्याच्याकडं नाही सुविचार लागतो, तो ज्याच्याकडं नाही तो परमार्थाचा लायक नाही, योग्यतेचा सुद्धा नव्हे तर तो लायकच नाही. इतकंच नव्हे तर तो प्रपंच करण्या इतपत सुद्धा तो लायक नाही. कारण आहे, जसं परमार्थाला काही सूत्र सांगितली आहे तशी प्रपंच करण्यासाठी सुद्धा सूत्र आहे. बरं का? नुसतंच एकमेकाच्या गळ्यात हार घातले, नावं घेतली, मोठ असं आपलं काय त्याला म्हणतात रिसेप्शन, हा शब्द जास्ती डोक्यात येत नाही तो आमच्या समोर बसलेल्या लोकांच्या माहीत असतो. लोकांना बोलवणे हे फार फ्याड झालेलं आहे. विधी नाही झाले तरी चालतील, पण हजारो लोक आले पाहिजे, ते प्रेझेंट त्यांनी आणलं पाहिजे. आता काही काही वेळेला लिहितात आणू नका, मग काहीतरी कोणीतरी आडबाजूने देतो, मी आणलेलं चालतं घ्यायला, मग ते तेवढं घ्यायचं असतं, असंही चालतं. काय काय वेगवेगळे विषय चालतात. तर हे रिसेप्शन हे सगळं झालं म्हणजे लग्न झालं का? मग ह्या मुळात लग्नाचा उद्देश काय? तर त्या लग्न सोहळ्यामध्ये एक कन्यादान नावाचा सुंदर असा विधी असतो. त्यावेळेला गुरुजी मुलीच्या बापाला जावयाला सांगण्यासाठी तीन गोष्टी सांगत असतात आणि ते मुलाला म्हणजे जावयाला कबूल कराव्या लागतात. जस मुसलमान लोकांच्या मध्ये आपल्या विरुद्ध विवाह असतो, फक्त त्यांच्यात एकच असतं, कबूल है कबूल है असं म्हणलं की झाला विवाह. आपला थोडा वेगळ्या पद्धतीने मंत्राद्वारे कन्यादान केलं जातं आणि त्यावेळेला मुलाला सांगायला लावलं जातं धर्मेचो अर्थेचो कामेचो माती चरितव्या त्वयेयम्. हां, हे तीन वेळेला सांगितलं जातं. काय? धर्मेच, तुम्ही दोघांनी आजपासून गृहस्थाश्रम स्वीकारला, मग गृहस्थाश्रमाची जी काही कर्तव्य आहेत ती तुम्हाला सांगितली जात आहेत. त्यातलं पहिलं कर्तव्य धर्मंचर, धर्मानी वागा, अर्थेच अर्थव्यवहार जो काही असेल दोघांच्या संमतीनं करा,
विचार दोघांनी विनिमय करून करा. किती शास्त्रांचं सुंदर आहे, किती छान सांगितलं जातं. पण त्या पद्धतीनं वागलं तर संसार का सुखाचा होणार नाही, पण तसं होतच नाही. धर्मेचो अर्थेचो, पुढे सांगितलं तिसरं कामेचो. आता ह्या तिन्हीचं एक अजून एक सगळ्यात गुढ महत्वाचा शब्द टाकलाय, न अतिचरितव्या त्वयेयम. म्हणजे तुम्ही दोघांनी या तिन्ही गोष्टींचा अतिरेक करू नका. हेही तितकंच महत्वाचं आहे बरं. म्हणजे धर्माचाही अतिरेक करू नका, कामाचा अतिरेक करू नका, अर्थ मिळवण्यासाठी अगदी धाव 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 करणं म्हणजेच अतिरेक करू नका. आणि असं जर केलं तरच तुमचा प्रपंच उत्तम अशा रीतीनं होईल असं विवाह संस्कारामध्ये सांगितलं जातं. आता एवढं करून सुद्धा किती विवाह सुंदर चालतात, म्हणजे सौख्यवाणी पुढे चालतात, ते सांगायची काही गरज नाही. कुठे 6 महिने, कुठे 2 वर्ष, कुठे 5 वर्ष, कुठे फार फार 10 वर्ष. मतितार्थ असा आहे, मी सांगत होतो जसं परमार्थ करण्यासाठी लायक असणं गरजेचं आहे, तसं प्रपंच करण्यासाठी सुद्धा लायक असणं गरजेचं आहे. मी साक्षात भगवान आहे, प्रकृती आणि पुरुषाचा मी स्वामी आहे, त्याचप्रमाणे समस्त प्राण्यांचा आत्मा आहे. माझ्याखेरीज अन्य कोणाचाही आश्रय घेतल्यानं मृत्यूरूप महाभयासून सुटका होत नाही. माझ्या भीतीनं वारा वाहतो भगवान सांगतात, माझ्या भीतीनं सूर्य तापतो, माझ्या भयामुळेच इंद्र पाऊस पाडतो आणि अग्नी माझ्यामुळेच भडकतो. माझ्या भीतीमुळेच मृत्यू आपल्या कार्यामध्ये प्रवृत्त होतो. असा हा भक्तीचा योग देवहूतीला कर्दमानी सांगितला. अथ ते संप्रवक्षामि तत्वानां लक्षणं पृथक् यद्विदित्वा विमुच्येत पुरुष प्राकृतैर्गुणैः ज्ञानं निःश्रेयसार्थाय पुरुषस्यात्मदर्शनं यदाहुर्वर्णये तत्ते हृदयग्रन्थिभेदनम्. आनादिरात्मा पुरुषो निर्गुणः प्रकृते परः प्रत्यग धामा स्वयं ज्योतिर्विश्वयेन समन्वितम्. हे सर्व विश्व जे आहे ना, ज्याच्यामुळे व्याप्त होऊन प्रकाशित होतो तो आत्मा म्हणजेच पुरुष. अनादि निर्गुण प्रकृतीच्याही पलीकडे अंतःकरणामध्ये स्फुरणारा स्वयं प्रकाशी असा तो आहे. देवहूतीनं पुन्हा प्रश्न केला आहे कपिलांना, हे पुरुषोत्तमा, या विश्वातील स्थूल सूक्ष्म कार्य ज्यांचं स्वरूप आहे, तसंच जे यांचं कारण आहे, ते प्रकृती आणि पुरुष यांची लक्षणं सुद्धा मला आपण सांगावीत. भगवान म्हणाले, हे त्रिगुणात्मक अव्यक्त नित्य आणि कार्य कारण रूप आहे, अव्यक्त असूनही संपूर्ण व्यक्त पदार्थांचा आश्रय आहे, त्या प्रधान नावाच्या तत्वालाच प्रकृती असं म्हणतात. पंच महाभूत पंच तन्मात्रा, 4 अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार आणि 10 इंद्रिय, या 24 तत्वांच्या समूहाला विद्वान लोक प्रकृतीचं कार्य मानतात. पृथ्वी जल तेज वायू आकाश ही पंचमहाभूत, गंधरस रूप स्पर्श आणि शब्द या त्यांच्या पंच तन्मात्रा. कान त्वचा डोळे जीव नाक वाणी ह्या 5, शिष्ण आणि गुद हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार या 4 रूपामध्ये असलेलं एकच अंतःकरण असा संकल्प निश्चय चिंतन आणि मी याची जाणीव अशा 4 प्रकारच्या वृत्तीने हे ओळखलं जातं. या प्रकारे मी सगुण ब्रह्माचा आकार विशेष म्हणून ही 24 तत्वांची संख्या सांगितली आहे.
याखेरीज जो काळ आहे तो 25 तत्वांचा आहे. अशा वेगवेगळे प्रकार देवहूतीला म्हणजे आपल्या मातेला कपिलांनी सांगितले. खूप गहन असा हा विचार आहे बरं. कपिल आणि देवहूतीचा संवाद अतिशय सुंदर आहे. भगवान म्हणतात ज्याप्रमाणे पाण्यामध्ये प्रतिबिंब झालेल्या सूर्याचा पाण्याची शीतलता चंचलता या गुणाशी काहीही संबंधित नसतो त्याचप्रमाणे प्रकृतीचं कार्य असणाऱ्या शरीरामध्ये राहून सुद्धा आत्मा याच्या सुखदुःखामध्ये धर्माने लिप्त होत नाही. कारण तो आत्मा हा निर्विकार आहे. जेव्हा तो प्रकृतीच्या गुणाशी आपला संबंध जोडायला लागतो त्याच वेळेला तो अहंकाराने मोहित होतो. म्हणूनच अग्नीचं उदाहरण तेवढ्यासाठी सांगितलं. अग्नीला जर तुम्ही स्पर्श करा मग तो कोळशाला करा किंवा आपली शेगडी आहे घरामध्ये त्याच्यामध्ये ती प्रज्वलित केल्यानंतर त्याच्यावर बोट धरा मग तो ते मंत्री असो संन्याशी असो गृहस्थ असो लहान असो मोठा असो तो करायचा तो करणार आहे. म्हणजे काय करणार आहे तर तो चटका देणार आहे. त्याचं काम तो करणार आहे. पण तरी सुद्धा हे कार्य केल्यानंतर विचार करा साधा कोळसा जो असतो की नाही कोळसा पेटवल्यानंतर काही वेळाने त्याच्यावर पांढरीशी राख येते. ती कशाने तरी दूर केली की पुन्हा आपल्याला विस्तव दिसतो. म्हणजे तो स्वतःला यातलं काहीही लावून घेत नाही. तो पुन्हा स्वच्छ आहे. तसं मनुष्याने सर्वात असावं पण कशातच असू नये तेव्हा तो परमार्थ. योगस्य लक्षणं वक्षे सजीवस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथं स्वधर्माचरणं शक्त्या विधर्माच्च निवर्तनं देवालब्धेन संतोष आत्मविचरणार्चनं. मते योगाचं लक्षण मी तुला सांगतो. शास्त्रानं सांगितलेल्या स्वधर्माचं यथाशक्ती पालन करणं शास्त्रविरुद्ध आचरणाचा त्याग करणं प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणं आत्मज्ञानी लोकांच्या सान्निध्यात राहणं विषय वासना वाढवणाऱ्या कर्मापासून दूर राहणं संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मावर प्रेम करणं पवित्र आणि परिमित आहार करणं म्हणजे मिळतंय म्हणून घ्याव असं नाही. परिमित आहार घेणं नेहमी एकांतात राहणं निर्भय राहणं अशा स्थानी राहावं की ज्या ठिकाणी कोणाचाही आपल्याला त्रास होणार नाही. वाणी शरीराने आणि मनानं जीवाला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही अशा प्रकारे वागणं सत्य बोलणं चोरी न करणं आवश्यकतेपेक्षा अतिशय संग्रह न करणं महत्वाचं सांगतात. हे आण ते आण ते आण. काल आमची कन्या म्हटली फारच महिलावर बोलला होतो तुम्ही पण तुमच्याचकडे आल्याशिवाय पर्यायच नसतो कारण आम्ही तसे त्यातनं बाजूला असतो नाही का. तुळशीबागेत गेल्या हा आणि वस्तू जरा वेगळी दिसली. वस्तू तीच असते घरात वस्तू तीच असते फक्त तीच वस्तू थोडीशी वेगळी दिसले घेऊया बर का. अगं आहे की घरात आपटी जरा वेगळी आहे ती आता फेकून देऊ. अरे खय कमाल आहे. म्हणजे आहे ती फेकून द्यायचं आणि दुसरं आणायचं पण पैसे घालवायचे. हे कोणाकडनं शिकायचं तो तुमच्याकडनं. पैसे वाचवायचं शिकायचं ते तुम्हाला जमायचंच नाही. म्हणजे गंमत आहे. म्हणून काय म्हटलं म्हणून तेवढ्यावरनं तो शब्द आलाय. काय आवश्यकतेपेक्षा संग्रह करू नका. बरं आता का करू नका तेही मगाशी गेलाय विचार. संग्रह करून 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 करणार किती
आणि कुठं कुठे ठेवणार, कोणासाठी ठेवणार, तुला घेऊन जायचंय का? नाही ना। त्याच्याहीपेक्षा इंदुरीकरांच्या शब्दात सांगायचं म्हणलं तर फारच अवघड आहे हो, पण तो शब्द मी वापरत नाही। इंदुरीकरांचे शब्द फार भारी आहेत बघा, एक ठोकळा, आता पुढचे शब्द नाही वापरत। पण काही काही शब्द ते खरे आहेत, तसे खोटे पण नाहीत। त्या ते म्हणताना सांगतात कीर्तनात काय, कोटी नाही 10 कोटीचा बंगला घेतला एखाद्याने, किती 10 कोटींचा। मग 10 कोटींचा बंगला घेतलाय म्हणले, आता ह्याचा जो बंगला आहे म्हणून बंगल्यात जाळा, असं कधी म्हणेल का कोणी? तुझी जागा ठरलेली तीच, तू कितीही 10 कोटीचा बंगला घेतलेला अस, किती राष्ट्रपती मंत्री संत्री कोणी असो, ती जागा ठरलेलीच। फक्त एवढंच आहे त्याच्यात थोडासा बदल, मंत्री असेल तर फुलाच्या माळांनी सजवलं जाईल, फार फार तर बंदुकीचे काय सलामी दिली जाईल, एवढंच, वेगळं काही नाही। जिथे अनेक तिथेच तू, त्यामुळे कितीही मिळवलं तरी जागेवरच आहे। शास्त्रकार सांगतात धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जनहे स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानो गच्छति जीव एका। गोपाल कृष्ण भगवान कीड, किती सुंदर वर्णन केलंय, धनानी भूमौ, माझ 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 करून इतका पैसा मिळवला, थाप्प्या लावल्या म्हटले, अहो त्याला सुद्धा बुरशी यायला लागली एवढ्या थाप्प्या लावल्या, दागिने सुद्धा बाहेर काढले नाहीत इतके पार ते ठेवले आत, पण शेवटी काय त्याच, सगळं जागेवर आहे। जनावर गाई वासर असतील, सध्याच्या काही लोकांच्याकडे पाळणारे एक वेगळे असतात, तेही असतात, त्यांच्याशिवाय जमतच नाही, ते यांना पाळतात की हे त्यांना पाळतात, फार मोठा विषय वेगळा येतो, कोण कोणाला पाळतं हे काही कळत नाही। पण हे असं जे सगळं आहे, असं जरी असलं म्हणून काही ते तुझ्या बरोबर येतील का? नाही। म्हणून धना आणि भूमऊ, दुसरंच सांगितलं पशवश्च गोष्टी, ते त्यांच्या जागेवर राहणार, फार फार तर अश्रू गाळती, फार प्रेम होत, याचा अर्थ तुझ्या बरोबर येतील का? नाही। भार्या गृहद्वारे, तिची जागा सांगितली, आता सगळे तिथं येतात तो भाग वेगळा, कारण सगळ्यांनीच दरबंद सोडले, पण स्त्रीनं कुठपर्यंत तिची मर्यादा तिथपर्यंतच सांगितली, शास्त्रकारांनी सांगितली, ओ मी नाही, भार्या गृहद्वारे असं म्हटलं, घराच्या उंबरठ्यापर्यंतच तिची मर्यादा, तिच्या पुढे त्याच्या पुढे ती तिथं येतच नाही असं शास्त्रांनी सांगितलं, आता सगळ्या जणी तिथे जातात, जाऊ नये, नियम आहे आमच्यात चालतो असं म्हणतात वर, आता काहीच बोलायचं। भार्या गृहद्वारे त्याच्या पुढे सांगितलं जन हे स्मशाने, बाकीचे फक्त आलेले असतात कशासाठी, आता तो विषय बोलण्याच्यापेक्षा खूपच गण आहे, आणि जे काही तिथं येतात ते तिकडं जळत असतं, मुलगा काय मुलगी असेल ते क्रिया करत असतात, काही लोक बोलत असतात, आणि इकडे बाकीचे लोक बाजूला बसून हे चाललेलं असतात, आपण स्मशानात आहोत बरं, नुसतं तेवढ्यावर भागवत नाही, अरे त्याची मुलगी आहे ना, काय माहिती असेल तर एखादा मुलगा सांग, स्मशानात बसलायस ना, कुठली जागा, कशासाठी आहोत आपण, कुठे आलोय ह्याचाही विचार अंतःकरणात येत नाही। हॅलो 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 हॅलो, हा अंतःकरणात कोणाचा विचार सुद्धा येत नाही हे लक्षात घेण्यासारखं, म्हणून जन हे स्मशाने आणि देहश्चितायाम, चितेवर देह जळत असतो, लाकडाबरोबर लाकूड हे जळत असतो, मग परलोक मार्गाने कोण जातो, जीव एका, हा त्याच्या बरोबर काय तर फक्त कर्म जात आहे, फक्त कर्म, याच्या व्यतिरिक्त काही जात नाही, आणि म्हणून संग्रह जास्त करू नका। प्रथम डाव्या नागपुडीनं पूरक करावा, कुंभक करावा, उजव्या नागपुडीनं रेचक करावा, किंवा याउलट उजव्या नागपुडीने पूरक करून कुंभक करावा,
डाव्या नाकपुडीने रेचक प्राणायाम करावा. हॅलो हॅलो. त्यामुळे प्रमाण मार्ग शुद्ध होईल, स्थिर होईल, निश्चल राहील, अशा प्रकारची वायूची गती सांगितली आहे. श्रीहरीच हास्य सुद्धा आपल्याला आनंद देणार आहे. आणि म्हणून सतत श्रीहरीला शरण जाव, अशा प्रकारे देवहूती आणि करदम यांचा पुन्हा अजून संवाद चालू आहे. निष्काम भावान श्रद्धापूर्वक आपल्या नित्य नैमित्तिक कर्तव्याच पालन करावं. माझ्या प्रतिमे पूजन मनन ध्यान ज्याप्रमाणे वाऱ्यानं उडून जाणारा मेघांचा समूह त्याची ताकद जाणत नाही, त्याचप्रमाणे हा जीव सुद्धा बलवान काळाच्या प्रेरणेनं निरनिराळ्या अवस्था योनीमध्ये भ्रमण करत राहतो. आपलं नाशवान शरीर त्याच्याशी संबंधित घर शेत धन इत्यादी नित्य आहे असं मानतो. वास्तविक ते अनित्य आहे. शरीरही नित्य नाही. अनित्यानि शरीराणि विभो नैव शाश्वतः नित्य सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्म संग्रहः. अर्थात भगवान म्हणतात जीव मनुष्य शरीरात जन्म घेण्यासाठी भगवंताच्या प्रेरणेनं आपल्या पूर्वकर्मानुसार पुरुषाच्या वीर्यकणांच्या शरीरानं स्त्रीच्या उदरामध्ये प्रवेश करतो. ते वीर्य कण एका रात्रीमध्ये स्त्रीच्या रजामध्ये मिसळून एकरूप बनतात. पाप पाच रात्रीमध्ये बुडबुड्यासारखा त्याला आकार येतो. 10 दिवसांमध्ये बोराप्रमाणे होतो. त्यानंतर मांस पेशी अंडज प्राण्यामधील अंडजाच्या रूपात त्याचं रूपांतर होतं. 1 महिन्यामध्ये त्याला डोकं उत्पन्न होतं. 2 महिन्यामध्ये हातपाय अवयव. 3 महिन्यात नख रोम हाड चामडं उत्सर्जन इंद्रिय. 4 महिन्यामध्ये त्याला मांसाधिक सप्तधातू. 5 महिन्यामध्ये तहानभूक लागणं. 6 महिन्यामध्ये एका पापुत्र्यामध्ये मध्ये गुंडाळला जातो. मातेनं खाल्लेलं जे काही अन्न पाणी आहे त्याला ते पोचतो आणि मग त्याला काही वेळेला त्रास पण होत असतो. अशा प्रकारचा जीव त्याच्यामध्ये गुरफटला जातो. अशा प्रकारे कपिल आणि देवहूती यांचा संवाद या ठिकाणी वर्णन केलाय. या गोविंद बोलो बोलो गोपाल बोलो. गोविंद बोलो बोलो गोपाल बोलो.